गोपी आज काय जेवण करावं ना तेच कळत नाहीये रे. बाईसाहेब आपण घरात इन मीन साडेतीन, तरी बी ह्यो एकच प्रश्न तुम्हाला का पडतो? गोपी साडेतीन नाही, चार माणसं राहतो आपण या घरात. अहो साहेबांना धरलं ना अर्धा. गोपी अहो लक्षात ठेवण्यासारखं, साहेब जेवतात तरी काय, प्रत्येक गोष्टीची किंमत इचारत इचारत जेवतात. समाधान म्हणून नाही चेहऱ्यावर, अहो स्वीट डिश खाताना बी चेहरा आंबट. असू दे, स्वभावाला औषध असतं का? ती असतं तरी बी घेतलं नसतं का? पैसे पडतील ना. गोपी कालचा दिवस काढला सगळा जेलमध्ये, आज तरी चार घास सुखाने खाऊ दे त्यांना. गप्पा बस, काही बोलू नकोस. हा आपण काय वागतो त्यात लक्ष नाही, शिक्षणात लक्ष नाही, तुझ्यामुळे काय काय सहन करावं लागतं आम्हाला. अरे पण मी माझ्या बाबांना माझ्या जन्मापासून सहन करते, त्याचं काही कोणाला कौतुकच नाही. हो आता जाहीर सत्कारच करते ना तुझा, तुझ्यामुळे तुझ्या बाबांना पोलिसांची फेरी करावी लागली. माझ्यामुळे एकदाच करावी लागली, त्याआधी स्वतःमुळे किती वेळा जाऊन आले कोणास ठाऊक. काय हसताय गधड्यासारखे? काय रे तुला काय वाटलं, माझ्या बाबांनी लग्नाआधी चांगली चौकशी केली होती पोलीस स्टेशन मध्ये, यांच्या नावावर एकही केस नव्हती, तुझ्यामुळे ही पहिली नोंद झाली आहे. आणि तुला काय वाटलं हा, सारखे पोलीस स्टेशन मध्ये जायला, तुझे बाबा काय सराईत गुंड आहे हा? काय रे गधड्या तुझं वय काय, हा वय काय, प्रेम करायला अक्कल आहे का? हा प्रेम करायला अक्कल नाही, हार्ट लागतं. त्या घरातली या घरात आणायचं स्वप्न मी पूर्ण करणारच. लास्ट इयरला मी फर्स्ट क्लास मिळवणारच असं कधी म्हणाला होता? नाही. आणि त्या घरातून काही घ्यायचंच असेल ना तर गिरीशरमांची समज घे, त्यांचं सौजन्य घे, त्यांचे विचार घे. घ्या घ्या सगळं घ्या. काही दिवस आलेत, एक आई आपल्या सख्या पोराला शेजारच्याचा आदर्श ठेवायला सांगते. अगं मी बाप याचा. ही आज संशय काय वाटतोय? लहानपणापासून मी सांभाळतोय, त्याची आवड निवड पाहतोय. आवड एक असेल तर नेहमी तुम्ही निवड दुसरी केली आहे. मी जिवंत असताना तू असं बोलूच कसं शकतेस? अहो काय बडबडता तुम्ही, अहो मी त्याला समजावत होते. मला समजते तू काय समजवतेस त्या. भारत चाललंय कालपासून, मी सुद्धा बघून घेतोय, असा तसा सोडणार नाहीये, याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. अहो 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 शर्ट तर घाला आधी. बघा बघा आत्ता जात आहे आमच्याकडे लक्ष, इतका वेळ शेजाऱ्यांकडे लक्ष होत. शर्ट शर्ट अहो अहो काय रे आभास, हे नक्की बोलले कोणाला? अगं मला त्यांच्या बडबडण्याची सवय. नाही पण काल रात्रीपासून ना काहीतरी विचित्रच वागायला लागले.